परभणी पूर्णा येथे बाळंतपणासाठी आलेल्या महिलेचा बाळासह मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. शासनाने गरीब समाजासाठी जिल्हा आणि तालुक्यात शासकीय रुग्णालय उभारली आहेत, मात्र ही शासकीय रुग्णालय आता सामान्यांचा जीव घेत आहेत की काय असाच प्रश्न निर्माण झालाय. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे असाच एक प्रकार समोर आला आहे. पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील रेणुका खाडे या महिला रात्री 2 च्या सुमारास शहरातील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आल्या होत्या. वेदना होत असतानाही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी स्ट्रेचरचा वापर न करता महिलेला प्रसूतीसाठी फरफटत नेल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. अधिक रक्तस्राव झाल्याने महिला आणि बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे महिलेचा आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे आणि कारवाईची मागणीही केली आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करते आहे आणि ही लोक जी आहेत ती खेड्यातली आलेली आहेत. रात्रीच्या 2 वाजता आलेली आहेत. 2 वाजता आलेली असताना यांना काही माहिती नाही, एक तर त्यांना मराठी येत नाही, काही येत नाही. आता डॉक्टरांनी आले, चेक केलं, काय केलं त्यांना माहिती, आता सांगायलेत ते काय ते. पण ह्या ज्या घटना आहेत त्या असं व्हायला नको, कारण की बाळांतील एकदम ठणठणीत होती आणि बाळ आहे, मुलगा झालेला आहे त्या मुलीला, एवढ्या लहान वयामध्ये तिचा मृत्यू झालेला आहे. खूप ती मॅडम एक आणि ते दुसरे ते दोघं होते. मग आल्यावर काय म्हणले डॉक्टर? काय म्हणले आल्यावर डॉक्टर? काय नाही होतोय होते म्हणले. नॉर्मल डिलिव्हरी होती म्हणले. बाळाची म्हणले होती म्हणले. डिलिव्हरी किती वाजता झाली? डिलिव्हरी किती वाजता? टाइम एक कळत नाही. 2 वाजता म्हणायले ना, 2:30 वाजले असतील. चांगली बोलली म्हणा ती मारती रोज कशी नाही म्हणून ते गाडा आण म्हणलं तर गाडा आणि ना ती गाडा बी आणि ना तीन काहीच नाही असं धरलं.